कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात एक वर्षानंतर पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली. राज्य सरकारच्या निर्देशानुसार प्रशासनाने 5 एप्रिलपासून जिल्ह्यात कठोर निर्बंध लादले. त्यानुसार वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊनचे निर्देश दिले गेले. त्यानुसार यवतमाळ शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. मेनलाईन इंदिरा गांधी मार्केट, बस्तानक चौक, दत्त चौक, आर्णी रोड, स्टेट बँक चौक या प्रमुख चौकातील जवळजवळ सर्वच दुकानं बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. शनिवारी सुटी असल्याने नागरिकांनीही घराबाहेर निघणे टाळले, तरीही त्यात विनाकारण हुंदडणारे बाहेर पडले. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असला तरी कुठलीही कडक कारवाई मात्र होताना दिसली नाही. अंतर्गत भागात किराणा व डेली नीड्सची काही दुकानं सुरू होती. या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतल्या गेली. एकंदरीतच गेल्या वर्षी ज्याप्रमाणे कडक लॉकडाऊन नागरिकांनी पाळला त्याचप्रमाणे वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळताना दिसला. रविवारी देखील असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रथमच ड्राईव्ह वॉश सँड युनिट चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये उपलब्ध. वैशिष्ट्ये 100% चाळण्याची गरज नाही. गाळमुक्त रेती, अधिक स्ट्रेंथ, पर्यावरण पूरक, नो वेस्टेज, माफक दर, त्वरित उपलब्ध. क्रश अँड वॉश सँड. पत्ता: चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, भोयर, यवतमाळ, दारव्हा रोड, यवतमाळ. संपर्क: गजानन बोरकर 78 75 44 85 41, अहमद बारडे 90 49 68 86 08.